विधायक सुभाष धोटे के प्रयास से राजूरा तहसील में वेकोली के अंतर्गत आने वाले रास्तों के विकास कार्यों के लिए 5 करोड़ रुपयों की निधि मंजूर की गई। वहीं इस कार्यों का भूमि पूजन विधायक सुभाष धोटे के हाथों कर विकास कार्यों के कामों की शुरुआत हुई। इस मौके पर अन्य मान्यवर भी उपस्थित थे। विधायक सुभाष धोटे के प्रयत्न से राजूरा तहसील की मौजा शास्त्री धोकताला रामपुर राजूरा वेकोली के अंतर्गत के रास्तों का डामरीकरण कार्यों का भूमि पूजन किया गया। गौरतलब है इस रास्तों की दुर्दशा दूर करने के लिए वेकोली कामगार स्थानीय कांग्रेस कार्यकर्ता कामगार संगठन के पदाधिकारी पत्रकार बांधव तथा नागरिकों ने विधायक सुभाष धोटे से मांग की थी और इसकी दखल लेते हुए विधायक सुभाष धोटे ने 5 करोड़ रुपए की निधि मंजूर की और इन कामों का उद्घाटन कर विकास कामों की शुरुआत की गई। इस मौके पर पूर्व नगराध्यक्ष अरुण धोटे अभियंता बाजारे पूर्व पंच राजू पिंपल चंडे मंजूषा खंडाड़े राजाराम यल्ला ग्राम पंचायत सदस्य जगदीश भूसले ब्रिजेश जबीरवार संगीता युराड़े लक्ष्मी चौधरी अनंता एकड़े प्रभाकर बघेल संतोष चंडे के साथ बड़ी संख्या में कांग्रेस के पदाधिकारी तथा परिषद के नागरिक उपस्थित थे। वहीं इस मौके पर विधायक सुभाष धोटे ने सिटी न्यूज के साथ बातचीत की। 1 किलोमीटर तो सुटलेला है, त्या रस्त्यासाठी सुद्धा 2 कोटी प्रयोजन करून त्याचा सुद्धा आम्ही आज भूमिपूजन करणार आहोत। आणि WCL ने अधिकृत केलेला गौरी तो पवनी रस्ता तो सुद्धा त्यांनी डायव्हर्शन केला। WCLनी जवळपास 11 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे डिपॉझिट केले आणि त्या डिपॉझिटमधून आज त्या रस्त्यासुद्धा भूमिपूजन आम्ही गोविंद पोनी रस्त्याचं भूमिपूजन करत आहोत। जवळपास आज 16 कोटी रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन आपण राजूरा विधानसभा क्षेत्रात विशेषतः राजूरा क्षेत्रामध्ये करून आलेलो आहोत। याची कुठली दखल घेतली पाहिजे? अनेक लोक सांगतात, अनेक लोक घोषणा देतात, परंतु करणारा कोण आहे, कोण काम करत आहे हेसुद्धा आपण बातम्या देण्यावाल्यांनी आणि आमचे पत्रकार मित्रांनी जरूर दखल घ्यावी। या जवळपास 2.5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी बजेटचा कट लागूनसुद्धा, म्हणजे कोरोनामध्ये कधी 30%, कधी 50%, कधी 60% बजेटला कट लागूनसुद्धा या विधानसभा क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा कट येऊ दिला नाही। या विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक विभागामध्ये राजूरा गोविंदपूर रोडच्या टर्निंगपासून तर शास्तीपर्यंत जवळपास 3-3.5 किलोमीटर रस्ता हा 2021 बजेटमध्ये 5 कोटी रुपये याच्यावर मंजूर झाले होते, परंतु मध्यंतरी कोरोनाची परिस्थिती, बाकीच्या सगळ्या परिस्थिती आणि टेंडर प्रोसेसला थोडा वेळ लागल्यामुळे रस्त्याच्या उद्घाटनालासुद्धा वेळ लागला। अनेक लोकांची, विशेषतः रामपूर, डोकटाळा आणि शास्ती या भागातील अनेक लोकांची मागणी होती, विशेषतः आमचे इंटकचे आणि कामगार बंधू नेहमी या रस्त्यानं जाणं येणं करत असतात, त्यांना गड्डे आणि बाकी समस्या असल्यामुळे आणि शिफ्ट ही रात्री बेरात्री असल्यामुळे त्यांच्यासाठी अनेक ॲक्सिडेंट होत होते। याची दखल घेऊन आम्ही राज्य शासनाकडे पाठपुरावा करून या रस्त्यासाठी 5 कोटीचे बजेटमध्ये तरतूद केली। हा आज 3.5 कोटीचा रस्ता मंजूर होऊन त्याचा आज आम्ही भूमिपूजन केलेला आहे। त्याचप्रमाणे सिटी क्यूला हमारे विशेष प्रतिनिधी कृष्ण कुमार की रिपोर्ट।